सुजान पालक वर्ग व प्रिय विद्यार्थी मित्रांनो नमस्ते। मी श्रीमती मनीषा संजय चव्हाण डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा सातारा या शाळेची प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून आपणा सर्वांशी सुसंवाद साधताना मला अत्यानंद होत आहे। 31 मे 2020 रोजी आपल्या माननीय मुख्याध्यापिका सुधा कारंडे मॅडम नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या व 1 जून 2020 पासून आपल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमचे कुटुंब प्रमुख माननीय श्री शरद कुंटे सर व सातारा शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्री अमितजी कुलकर्णी सर यांनी माझ्यावर विश्वास दाखवून प्रभारी मुख्याध्यापक पदाची जबाबदारी मला दिली त्याबद्दल मी प्रथमतः त्यांना धन्यवाद देते। बाळांनो, आज संपूर्ण जग एका महाभयंकर अशा कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त झाले आहे। सुरुवातीला छोट्या वाटणाऱ्या संकटाने कसे उग्र रूप धारण केले हे आपण सर्वजण आतापर्यंत पाहत आणि ऐकत आलो आहोत। प्राथमिक गटातील तुम्हा मुलांना तर सुरक्षित राहण्यासाठी घरातच थांबावे लागत आहे, परंतु असे असले तरी संकटावर मात करण्यासाठी माणसाच्या मनात निर्माण होणारी जिद्दस आपल्याला या संकटावर मात करण्यास प्रोत्साहन देत असते। कोरोनावर मात करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याचा संदेश आपल्याला विविध स्तरातून मिळत आहे। डॉक्टर, नर्सेस, पोलीस, स्वयंसेवी संस्था आपल्या सुरक्षेची काळजी घेत आहे। या रोगाचा सामना करण्यासंदर्भात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळांनो, तुम्ही आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे। त्यासाठी तुम्ही सर्व प्रकारच्या भाज्या, फळे, दूध इत्यादी गोष्टी नियमितपणे सेवन करीत जा आणि त्याचबरोबर थोडासा व्यायामही करीत जा। खरे तर तुमचे या वयातील स्वच्छंदी खेळणे हाच खरा तुमचा व्यायाम आहे, परंतु त्याचबरोबरीने प्राणायाम, सूर्यनमस्कार, मल्लखांब, धावणे यांसारख्या शरीरपूरक हालचालीने तुमचे शरीर अधिक बळकट होण्यास मदत होत असते। 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो। दरवर्षी आपण शाळेत या दिवशी योगाचे प्रात्यक्षिक आम्ही सर्व शिक्षक तुम्हा मुलांकडून करून घेत असतो, परंतु आज आपण शाळेतच उपस्थित नसल्याने ते करू शकत नाही, पण या आपल्या उपक्रमात खंड पडू नये म्हणून आज आम्ही शाळेतील शिक्षकांनी योगा प्रात्यक्षिकाचे व्हिडिओ तयार केले आहेत, ते तुम्हाला पाठवणार आहोत। तुम्ही सर्व मुलांनी पीटीचा गणवेश घाला व आपल्या कुटुंबियांसमवेत योगाचे प्रात्यक्षिक करा आणि तुमच्या स्वतःचा एक फोटो तुमच्या वर्गाच्या ग्रुपवरती सेंड करा। हा उपक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ पीपी कुलकर्णी मॅडम, तंत्रस्नेही शिक्षिका सौ मनीषा मोरे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत। तसेच प्रात्यक्षिकासाठी सौ घाटगे मॅडम, सौ साळुंके मॅडम, सौ डांगे मॅडम, सौ तळे मॅडम यांनीही सहकार्य दिले आहे। तरी माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन हा उपक्रम यशस्वी करा, यशस्वी करा। धन्यवाद। मुलांनो, आज आपण 6वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहोत। या योग दिवसाची सुरुवात करूया प्रार्थनेने। ओम संगच्छद्वं संवर्धत्वं संभो मनांसि जानतां देवाभागं यथा पूर्वे संजानानामुपासते। प्रथम आपण पूरक हालचाली करूयात। प्रथम आपण मानेच्या हालचाली करूयात। मान पुढे सरळ, मागे सरळ, मान उजवीकडे सरळ, डावीकडे सरळ, मान गोलाकार फिरवत एका दिशेने मागून पुढे न्यायचे आहे सावकाश आणि त्याच पद्धतीने दुसऱ्या दिशेने मान पुढून मागे गोलाकार फिरवत पुढे आणायचे आहे। हाताच्या हालचाली, हात सरळ, मनगट एकदा आतून आणि एकदा बाहेरून वळवायचे आहेत। हात खांद्यावर, खांदे मागून पुढे आणि पुढून मागे फिरवून घ्यायचे आहेत। त्यानंतर पायामध्ये अंतर, हात बाजूला, कमरेतून वळायचं आहे।
पुढे मागे पुढे मागे। नंतर आपला डावा हात उजव्या पायाच्या अंगठ्याला आणि उजवा हात डाव्या पायाच्या अंगठ्याला या पद्धतीने कृती करायची आहे। आता उजवा पाय गुडघ्यातून उचलून वरती घ्यायचा आहे आणि गुडघा फिरवायचा आहे, पाय उचलायचा आहे, गुडघा थोडा फिरवून घ्यायचा आहे। त्यानंतर उजवा डावा या पद्धतीने आपले पाय उंच उचलायचे आहेत, उचलून। आता आपण योगासने करूयात। ताडासन, पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय, पुढून हात हळूहळूहळू वरती न्यायचेत, टाचा उंचवायच्या आहेत, संपूर्ण शरीर ताणून घ्यायचं आहे आणि नंतर श्वास सोडत सोडत सावकाश जागेवर। वृक्षासन, दोन्ही हात बाजूला, डावा पाय उचलून उजव्या पायाच्या मांडीजवळ, दोन्ही हात डोक्यावर, शरीराचा तोल सांभाळायचा आहे आणि सावकाश आसन स्थिती सोडून पूर्ववत व्हायचे, दोन्ही पायांनी ही कृती करायची आहे। पादहस्तासन, दोन्ही हात डोक्याकडे, श्वास घेत न्यायचे आणि श्वास सोडत सोडत खाली आणायचे आहेत, हात पायाजवळ, नाक गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे आणि सावकाश पूर्ववत स्थितीमध्ये येऊन बाजूनी हात खाली। अर्धचक्रासन, पायामध्ये अंतर, हात कमरेवर, मान मागे, कमरेला आधार देत पाठीमागे जायचे, सावकाश पूर्ववत स्थितीत यायचं आहे। त्रिकोणासन, पायामध्ये अंतर, हात बाजूला, डावीकडे वळा, डावा पाय डाव्या गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, डावा हात डाव्या पायाच्या अंगठ्याजवळ आणि उजवा हात विरुद्ध दिशेने डोक्यावरून पुढे न्यायचा आहे। शरीराची त्रिकोणासारखी स्थिती करायची आणि सावकाश पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे। पद्मासन, बैठक स्थितीत दोन्ही पाय सरळ, त्यानंतर डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर आणि उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आहे आणि ध्यान स्थितीमध्ये दीर्घश्वसन करायचं आहे। पद्मासन। भद्रासन किंवा तितली आसन, दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जोडून शरीराच्या मध्यभागी आणायचे आणि मांड्यांची फुलपाखराच्या पंखाप्रमाणे हालचाल करायची। मंडुकासन, प्रथम दोन्ही पाय पाठीमागे घेऊन वज्रासनात बसायचं आहे, त्यानंतर दोन्ही हाताच्या मुठी पोटाजवळ घेऊन श्वास सोडत सावकाश खाली जायचं आहे आणि श्वास घेत घेत पुन्हा पूर्वस्थितीमध्ये येऊन पाय सरळ। अर्ध उष्ट्रासन, बैठक स्थितीतून थोडं उंच व्हायचंय, दोन्ही हात कमरेवर, कमरेला आधार देत पाठीमागं जायचं आहे आणि पुन्हा सावकाश पूर्वस्थितीमध्ये येऊन बैठक स्थितीत। उष्ट्रासन, बैठक स्थितीतून गुडघ्यावर यायचं आहे, दोन्ही हात पाठीमागे नेऊन हाताने पायाचे घोटे पकडायचे आहेत पूर्वस्थितीमध्ये। शशांकासन, वज्रासनातून सावकाश हात वरती आणि श्वास सोडत सोडत खाली जायचं आहे, डोकं जमिनीला टेकवायचं आहे आणि पुन्हा श्वास घेत सावकाश जागेवर। वक्रासन, डावा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या पायाजवळ, दोन्ही हात उजव्या बाजूला, नजर मागच्या दिशेला, सावकाश पूर्वस्थितीमध्ये। यानंतर भुजंगासन, शलभासन, मकरासन, पवनमुक्तासन, शवासन ही आसने करूयात। प्राणायाम, श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा, आता आपण अनुलोम विलोम ही क्रिया करूयात। उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा, डाव्या नाकपुडीने श्वास घ्या, डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडा, पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घ्या, डाव्या नाकपुडीने श्वास सोडा।
कपालभाती करूयात। आतला श्वास नाकावाटे बाहेर सोडायचा प्रयत्न करायचा आहे। आता आपण भ्रामरी प्राणायाम करूयात। दोन्ही हाताच्या अंगठ्यांनी कानाच्या पाळ्या बंद करायच्या आहेत। दोन बोट डोळ्यांवर सावकाश ठेवायचेत। नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि नाकानेच तो पुन्हा सोडायचा आहे ओंकाराचा जप करत। शांती पाठ। मुलांनो, योगाची प्रात्यक्षिके थोडक्यात दाखवण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे। याप्रमाणे तुम्ही सर्वांनी घरी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करायचा आहे आणि या पद्धतीचा व्यायाम दररोज करायचा आहे। धन्यवाद।